वेलकम बॅक टू एस जी ई क्लास आज आपण बघणार आहे टॅली आर पी नाईन सो so, टॅली आर पी नाईन मध्ये आज आपण बघणार आहोत अकाउंट ग्रुप आणि सब ग्रुप बनवणे येस अकाउंट ग्रुप आणि सब ग्रुप बनवणे आता आपल्याला आतापर्यंत आपण खूप प्रकारचे ग्रुप ग्रुप बनवून बघितलेत पण आता आपल्याला अकाउंट ग्रुप आणि सब ग्रुप बनवायचे आहे बरं आता ते कशासाठी आपल्याला बनवायचं आहे आतापर्यंत आपण आता इन्व्हेंटरी म्हणा याच्यासाठी आपण ग्रुप सब ग्रुप इन्व्हेंटरी म्हणजे सगळं आपलं जे आयटम्स वगैरे असतात त्यासाठी आपण ग्रुप सब ग्रुप या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत पण आता अकाउंट ग्रुपची आपल्याला का गरज लागते जर समजा आपला विस्तार आपला जो व्यापाराचा विस्तार आहे जो खूप मोठ्या प्रमाणात असेल आणि तो फक्त एकाच स्टेट संदर्भात नसून ते अनेक आपल्या समजा आता पूर्ण भारतामध्ये जर आपलं जर पूर्ण आपलं बिझनेस असेल तर प्रत्येक स्टेटमध्ये म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जर तुमचं गोडाऊन असेल म्हणजे तुमचं कंपनी असेल आणि मग त्या प्रत्येक कंपनीचं तुम्हाला काय करायचं आहे डेटा हॅन्डल करायचा आहे मग आता असा जर डेटा तर मग प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक मधील प्रत्येक तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीमधले कस्टमर्स पण आहेत मग समजा आपण सन्ड्री डेटाच घेऊयात आता आता आपले जे ग्राहक आहेत हा आपल्या कंपनीचे जे ग्राहक आहे तर ते ग्राहक जे आपल्याला सगळेच ग्राहक जर बघायचे झाले तर आपल्याला ऑल आप ओव्हर ज्या पूर्ण एक आपल्या कंपनीमध्ये सगळा डेटा दिसून येईल पण आपल्याला एक ठराविक आणि त्याच स्टेटमधला किंवा त्याच सिटीमधला आपल्याला जर एक सगळ्या आपल्याला ग्राहकांची जर लिस्ट बघायची असेल किंवा लिस्ट काढायची असेल मग तेव्हा आपल्याला काय कशाची जास्त गरज लागते अकाउंट ग्रुपची आणि सब ग्रुप ची आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला आता काय करायचे लेजर्स बनवायचे चला तर मग आता पण प्रॅक्टिकली करून बघूयात की कसं आपल्याला करायचं आहे टॅली ईआरपी नाईन मध्ये बर आता आपल्याला हे अकाउंट ग्रुप आपल्याला इथे दिसत आहे टॅली आर पी नाईन मध्ये मास्टर्स मध्ये जर तुम्ही आला तर इथे तुम्हाला अकाउंट इन्फो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अकाउंट इन्फो मध्ये ग्रुप्स इथे तुम्हाला दिसत आहे तर आता ग्रुप्स का बनवायचे आहेत बर आपल्याला काय होत आता समजा आपल्या कंपनीचा जो विस्तार आहे तो ऑल ओव्हर इंडिया झालेला आहे आणि प्रत्येक स्टेट मध्ये आपली कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये प्रत्येक ग्राहक जे आहेत म्हणजे आपले जे कस्टमर्स आहेत त्यांचे आपण जे सगळे डिटेल्स आहेत आपण कशामध्ये फीड केलेले आहेत संड्री डेटर्स मध्ये मग आता सन्ड्री डेटर्स मध्ये आता समजा आपल्याला एक जर आपल्याला डेटा बघायचा झाला तर आपण जर बघायला गेलो तर आपल्याला ऑल ओव्हर द इंडिया म्हणजे सगळ्यांच मिळणार आहे मग आपल्याला फक्त त्याच त्या स्टेट किंवा त्याच त्या स्टेटमधल्या सिटी मधलं जर आपल्याला बघायचं झालं तर तेव्हा आपल्याला काय युज करायला लागणार आहे आपल्याला अकाउंट ग्रुपची गरज लागणार आहे तर तुम्हाला मी अजून एक दाखवू इच्छिते की कसं आपण बघू बघायचं आहे आता इथे तुम्हाला सन्ड्री डेटर्स दिसत आहेत ओके आता आपल्याला ग्राहकांचं म्हणजे जे आपण जे कस्टमर्सचे एंट्री जे असते ते आपण सन्ड्री डेटर्स मध्ये करत असतो ओके तर तुम्हाला इथे तीन ग्रुप दिसत आहे एक ग्रुप आहे जो केरलाचा आहे एक ग्रुप आहे तो एमपीचा आहे आणि एक ग्रुप जो आहे तो महाराष्ट्र कस्टमर्सचा आहे ओके मग आता इथे आपले जे मेन अकाउंट ग्रुप कोणते झाले आहेत केरला चा एमपीए कस्टमर्स आणि महाराष्ट्र चा बर इथे बघितल्यानंतर आपल्याला सरळ आपल्याला इथे काय दिसत आहे केरला ग्रुप केरला कस्टमर्स डिरेक्टली ज्या ग्रुप आहे त्याचे डिरेक्टली आपल्याला लेजर्स ऑफ ऑल कस्टमर्स ऑफ केरला आपल्याला म्हणजे लेजर्स जे आहेत त्याचे डिरेक्टली आपल्याला काय करायला लागणार आहे लेजर्स बनवायला लागणार आहे पण तसं जर आपण इथे बघायला गेलं एमपी कस्टमर्स मध्ये तर एमपी कस्टमर्स मध्ये इथे बघा एक सब ग्रुप तयार झाला म्हणजेच की काय की महाराष्ट्र सॉरी मध्य प्रदेश कस मध्य प्रदेश मध्ये जे कस्टमर्स आहेत आणि आपल्या कंपनीचे जे जास्त कस्टमर्स जे आहेत ते कुठे आहेत एमपी स्टेट मधील इंदोर या सिटी मधून जास्त कस्टमर्स आहेत म्हणून तिथे आपल्याला काय बनवायला लागला सब ग्रुप आपल्याला तिथे लागला आहे कोणत्या लोकेशनचा जो कोणता लोकेशन असेल त्या लोकेशनचा आणि त्यानंतर त्याच्या अंतर्गत फक्त इंदोर कस्टमर्सच येणार आहेत ओके आणि त्यानंतर जर आपण इथे बघितलं तर ऑल कस्टमर्स म्हणजे मध्य प्रदेश दुसऱ्या पण सिटीमध्ये आपल्या कंपनी असू शकतात मग अशा वेळेस काय करणार ऑल कस्टमर्स ऑफ एम पी म्हणजे सगळ्या कस्टमर्स येणार आहेत पण एक्सेप्ट इंदोर म्हणजे इंदोर या सिटी मध्ये इथे आपल्याला इंदोर ची एंट्री करणं गरजेचं नाहीये बिकॉज आपल्याला इथे सेपरेट त्यांनी आपण इथे ग्रुप केलेला आहे सब ग्रुप तयार केलेला आहे सेम थिंग विथ महाराष्ट्र कस्टमर्स मग ग्रुप म्हटलं तर इथे पुणे कस्टमर्स म्हणजे पुण्यात या कंपनीचे खूप सारे कस्टमर्स आहेत म्हणून इथे एक सब ग्रुप पुण्याचा तयार झालेला आहे आणि त्यानंतर इथे त्याचे लेजर्स जे आहेत हे फक्त पुणे कस्टमर्सच लेजर ह्याच्या कस्टमर्स अंडर बनणार आहे तर इथे आपण बघितलं तर डिरेक्टली महाराष्ट्रात आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या सिटीमध्ये पण आहेत पण इथे आपण काय करणार आहे महाराष्ट्राशिवाय म्हणजे महाराष्ट्राचे सगळे आपण इथे कस्टमर्स आपण इथे ऍड करू पण एक्सेप्ट पुणे का तर पुण्याचा आपण सेपरेट इथे केलेला आहे तर हा चार्ट आपण बघून घेऊयात आणि या प्रकारेच आपल्याला अकाउंट अकाउंट ग्रुप आणि सब ग्रुप तयार करायचे आहेत चला तर मग आपण सुरुवात करूयात मध्ये आता तुम्हाला इथे मास्टर्समध्ये अकाउंट सिम्फोमध्ये जायचे अकाउंट सिम्फोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्रुप्समध्ये मध्ये जायचे आता आपल्याला मल्टिपल ग्रुप्स करायचे आहेत म्हणून आपण काय करणार आहेत मल्टिपल ग्रुप्स म्हणजे आपल्याला तीन ग्रुप करायचे आहेत म्हणजे मल्टिपल करायचे त्यासाठी आपण इथे मल्टिपल चूज करूयात मग आपण क्रिएट करूयात क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे सन्ड्री डेटर्स म्हणजे संड्री डेटर्स तुम्हाला इथे लिस्टमध्ये दिसत आहे त्याला चूज करायचा आहे लिस्ट ऑफ ग्रुप्समधून ओके सिम्पली आता आपल्याला केरलाचा जो कस्टमर आहे ते आपण असंच टाईप करूया केरला कस्टमर्स एंटर त्यानंतर एम पी कस्टमर्स ओके त्यानंतर महाराष्ट्र कस्टमर्स ओके तरी ते केरला कस्टमर्स एम पी कस्टमर्स आणि महाराष्ट्र कस्टमर्सचं आपण काय करून घेतलं मेन जे ग्रुप आहे तिथे तयार करून घेतलेले आहे आणि ही स्क्रीन काय करायची आता तुम्हाला एक्सेप्ट करायची आहे हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला मध्य प्रदेश साठी इंदोर ह्याचा सबग्रुप बनवायचा आहे आणि महाराष्ट्र कस्टमर साठी आपल्याला पुण्याचा सबग्रुप बनवायचा आहे पुणे कस्टमर्स पण पण आहे का इथे तो नाही तर आपल्याला केरळच्या कस्टमर साठी सबग्रुप ची काही गरज नाहीये आपल्याला ह्या दोन्ही स्टेट चा आता काय करायला लागणार आहे सबग्रुप बनवायचे आहे चला तर मग बघूयात आता इथे सिंगल ग्रुप दिसत आहे तर तुम्ही इथे क्रिएट मध्ये यायचे क्रिएटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इंदोर कस्टमर इथे टाईप करायचा आहे यानंतर तुम्हाला इथे अंडर दिसत आहे तर आता इंदोर कस्टमर्स इथे अंडर लिस्ट ऑफ ग्रुप कोणता येणार आहे एम पी कस्टमर्स तर इथे आपल्याला इथे लिस्टमध्ये आपल्याला एम पी कस्टमर्स इथे आलेला दिसत आहे सो त्याला सिम्पली एक्सेप्ट करायचं आहे आणि ही स्क्रीन काय करायची तुम्हाला एक्सेप्ट करायची आहे सेम थिंग विथ पुणे कस्टमर्स सो पुणे कस्टमर्स आपण इथे बनूयात आणि त्यानंतर त्याला आपल्याला महाराष्ट्र कस्टमर्स मध्ये त्याला एंटर करायचं आहे येस अँड त्याचा अंडर टाकलेला आहे आपण ओके सो so, अशा प्रकारे आपण ग्रुप अँड ग्रुप इथे तयार केलेले आहेत तर अशा प्रकारे आज आपण बघितलं आहे अकाउंट टॅली आर पी मध्ये अकाउंट ग्रुप आणि सब ग्रुप बनवणे आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सो नेक्स्ट वेळ नक्कीच लवकर येईल तोपर्यंत स्टेट येऊन